नव्या पिढीला शुद्ध सांप्रदायिक वारकरी कीर्तनाची चौकट कळावी आणि त्या चौकटीत वारकरी कीर्तन करण्याला प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आम्ही वारकरी संस्थेने राज्यस्तरीय वारकरी कीर्तन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. संत नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तनाची मुहूर्त वेळ रोवली. ती वारकरी कीर्तनाची सुमारे 800 वर्षांची समृद्ध परंपरा आहे. वारकरी कीर्तनांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र या वारकरी कीर्तनाच्या शुद्ध सांप्रदायिक चौकटीला धक्का लागण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणून राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कीर्तन सादरीकरण स्पर्धा घेणार असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 18-19-20 सप्टेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आळंदी या ठिकाणी आम्ही वारकरी या संस्थेच्या वतीने कीर्तनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर कीर्तनाची स्पर्धा वय वर्ष 30 वयाच्या आतील विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि त्या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही आणि पारंपरिक पद्धतीने आपापल्या फडाच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी कीर्तन करणं आपल्याला अपेक्षित आहे. कीर्तनाची वेळ त्यांना 45 मिनिटं दिलेली आहे. त्यासाठी अभंग आम्ही 10 अभंग निवडले आहेत. त्या अभंग त्यांना देऊन 1 महिना सरावासाठी दिलेला आहे आणि त्या अभंगावर त्यांनी पारंपरिक पद्धतीने कीर्तन करायचे. कुठलेही त्याच्यात ज्या पारंपरिक संत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर संतांच्या रचना बाकी इतर अश्लील विनोद किंवा अशा स्वरूपाचं कोणतंही त्यामध्ये येता कामा नाही. त्याच पद्धतीने त्याला बक्षिसाची रक्कम देखील आम्ही 25,000 रुपये प्रथम क्रमांक, 20,000 रुपये द्वितीय क्रमांक, 15,000 रुपये तृतीय क्रमांक आणि 5,000-5,000 तीन उत्तेजनार्थ त्या व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये कीर्तन करणाऱ्यास वेगळं विशेष प्रावीण्य म्हणून बक्षीस देखील त्या ठिकाणी ठेवलेलं आहे.